ओके तर पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग आज देखील आपल्याला एक ॲक्टिव्हिटी क्रिएट करायची आहे पण आजची ॲक्टिव्हिटी जी आहे ती थोडीशी आता ॲडव्हान्स लेवलला आपल्याला जायचं आहे आतापर्यंत जेवढे काही महत्त्वाचे टूल्स आहेत ते तर आपण शिकून झालेले आहेत ज्याला आपण म्हणूया की एसेन्शियल टूल्स जे गरजेचे होते आता याच्या पुढचे जे टूल्स काही असणार आहे ते स्पेसिफिक काही विशिष्ट कामासाठी आपल्याला लागतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण ॲडव्हान्स लेवलच्यासाठी किंवा ॲडव्हान्स लेवलला व्हॉटचा वापर कसा होतो हे समजण्यासाठी आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे आता ॲक्टिव्हिटीचं नाव आहे प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोजेक्ट रिपोर्ट काय असतो हे का मी वेगळं तुम्हाला सांगायला नको तुम्हाला प्रत्येकाला ते माहिती आहे आता कॉलेज किंवा स्कूल्समध्ये आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहे ते बनवायचे असतात बनवून आपल्याला त्याचं प्रिंट करून व्यवस्थित आपल्याला ते सबमिट करायचं असतं तर असाच एक प्रोजेक्ट रिपोर्ट आपण या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये टायपिंगचं काम मुद्दा म्हणून मी थोडंसं कमी ठेवलेलं आहे पण प्रोजेक्ट रिपोर्टचा साचा कसा असतो ते समजण्यासाठी ही आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे तर याच्यात आपण प्रोजेक्टचं जे फर्स्ट पेज आहे ते पाहतोय त्याच्यानंतर आपल्याला इथे इंडेक्स पाहायला मिळतो इंडेक्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण अणुकरमणी म्हणतो तर ही ॲटोमॅटिक आपली तयार करता यायला हवी त्याच्यानंतर मग प्रोजेक्टचे जे काय आपल्याला एक एक टॉपिक्स आहेत ते आपण कवर करतोय जसं त्या ठिकाणी प्रोजेक्टचं टायटल आहे एम आहे त्याच्यानंतर प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी रिक्वायरमेंट्स काय काय आहेत त्याच्यानंतर प्रोजेक्ट आपण कोणती मेथड यूज करणार आहोत त्याच्यामध्ये जे काय आपला प्रोजेक्ट आहे रिफ्रेक्शन ऑफ लाईट तर त्याच्या माध्यमातून आपल्याला काही एखादा डायग्राम जो आहे तो बनवता यायला पाहिजे आता हे जे डिझाईन केलेलं आहे पूर्ण म्हणजे हा बल्ब सोडून बाकी सर्व जे डिझाईन आहे ते सर्वच्या सर्व वर्डमध्ये डिझाईन केलेलं आहे आता हे डिझाईन करायला बराच वेळ लागतो त्यामुळे ते, ते आपण त्या ह्याच्यात जाणार नाही आहोत पण तुम्हाला हे रेडीमेड मी वर्ड फाईल अवेलेबल करून दिलेल्या तुमच्या क्लासरूममध्ये तर त्या वर्ड फाईलमधून तुम्ही कॉपी पेट करून ते घेऊ शकता त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन आहे आणि आपला प्रोजेक्ट जो आहे त्याचा कनक्लुजन आणि रेफरन्सेस तर असा हा छोटासा एक प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तर हा नेमका प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा तर हे आपण स्टेप बाय स्टेप आता पाहणार आहोत यातल्या बऱ्याचशा काही नवीन गोष्टी आहेत सर्वप्रथम तुम्हाला कवर पेज कसं घ्यायचं ते आपल्याला शिकायला मिळणार आहे कवर पेजबरोबर तुम्हाला टेबल ऑफ कंटेंटचा वापर कसा करायचा ते आपल्याला शिकायला मिळणार आहे तुम्हाला शेप्स जे आहे त्याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे देखील शिकायला मिळणार आहे अशा बऱ्याचशा काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत नेहमीप्रमाणे तुम्हाला वर्ड ऍप्लिकेशन जे आहे ते चालू करून आहे वर्ड ऍप्लिकेशन चालू केल्यानंतर ॲज युजुअल तुम्हाला ब्लँक डॉक्युमेंट घ्या ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर आपण पेज लेआउटमध्ये जातो आणि पेज लेआउटमध्ये साईज जी आहे ती ए फोर घ्यायचे आणि मार्जिन जे आहे त्या चारी साईडनी म्हणजे टॉप बटम लेफ्ट राईट आपल्याला काय करायचे एक इंच सेट करायचं आता हे नेहमीच आहे आपलं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक पेजला कलर आहे तो अप्लाय करायचा आहे तुम्ही जर सॅम्पल पाहिलं ते सॅम्पलला एक लाईट आपण म्हणूया येलोइश कलर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय तर एखादा पेजला कलर द्यायचा असेल तर कोणत्या टाईपमध्ये जातो आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं होतं आपण पेजला कलर द्यायचा आहे कुठून देऊ इन्सर्ट ओके नंतर ओके hmm? okay? तर डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला पेज कलर आहे आणि त्यातून एखाद्या कलरची निवड करा हम्म hmm? ठीक आहे आता हे माझं सिंगल पेज तर माझं तयार झालं पण तुम्हाला समजा एका पेजमध्ये सध्या आपल्याला काम नाही करायचं आपल्याला नेक्स्ट पेजवरती काम आहे मग तुम्हाला एक ब्लँक पेज घ्यायचं आहे ओके okay, तर ब्लँक पेज घेण्यासाठी तुम्हाला इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि इन्सर्टमध्ये तुम्हाला टूल दिलेला आहे ब्लँक पेज त्याच्यावर क्लिक केलं एक के नवीन ब्लँक पेज तुम्हाला उपलब्ध झालं मग हे पहिलं पॅजवरती आपण काय करणार आहोत जर तुम्ही आता ॲक्टिव्हिटीकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येत आहे की पहिल्या पेजवरती आपल्याला हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट नावाचं जे प्रोजेक्ट रिपोर्टचं आपलं नाव आहे ते दिसतंय म्हणजे त्याचं एक डिझाईन आहे हे व्यवस्थित दिसण्यासाठी थोडंसं मी झूमआउट करतो म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल ओके तर आता हे पूर्ण पेज आपल्याला दिसतंय बरोबर आहे तर आता या ठिकाणी हे अशा प्रकारचं पेजचं डिझाईन जर तुम्हाला रेडीमेड हवं असेल तर ते सुद्धा वर्डमध्ये उपलब्ध असतं ते आपल्याला स्वतःला काय डिझाईन करावं लागणार नाही त्यासाठी मी काय करणार आहे पुन्हा इन्सर्टमध्ये जाणार आहे आणि ते कवर पेजचं आपल्याला टूल दिलेला आहे कवर वरती क्लिक करा आणि त्याच्यात तुम्हाला रेडीमेड बऱ्याचशा वेगवेगळ्या डिझाईन दिसतात त्यातलं तुम्हाला, तुम्हाला जे कोणतेही डिझाईन आवडेल ते तुम्ही घेऊ शकता असं काही बंधन नाही आहे की आपण सेम टू सेमच घ्यायचं आहे पण सध्या तुम्हाला समजण्यासाठी मी हे बँडेड नावाचं डिझाईन आहे त्याची निवड करतो की त्या ठिकाणी काय झालं का आहे तुमचं जे कवर पेज आहे ते इन्सर्ट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला जे काय टायपिंग करायचं आहे ते आपण करून घ्यायचं जसं रिफ्रेक्शन ऑफ लाईट आता हा जो काय फॉन्ट आहे त्या फॉन्टला पुन्हा तुम्ही काय करू शकता तुम्हाला गरजेनुसार जे काय फॉर्मॅटिंग करायचं आहे जसं इथे मला टेक्स्ट इफेक्टमध्ये जाऊन काही वेगळ्या प्रकारचा फॉर्मॅटिंग करायचं आहे तर मी सहजरित्या करू शकतो माझ्या गरजेनुसार शिवाय तुम्हाला आता यातला हा हे जे शेप्स ॲटोमॅटिक आलेले आहेत ह्या शेपनं सुद्धा काही कलर द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता तर शेपला सिलेक्ट करा त्याच्या फॉर्मॅट टॅपमध्ये जा आणि त्याच्यानंतर शेप फीलमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला हवं असलेला कलर त्या ठिकाणी अप्लाय करू शकता हे बघा आता पुन्हा मला सेम कलर द्यायचा आहे मी देऊ शकतो अच्छा हा थोडा लाईट झालाय डार्क करूया क्लिअर आहे म्हणजे अशा प्रकारे कवर पेज आपल्याला रेडी झालं आणि मग सेकंड पेज जे आपण इन्सर्ट केलं होतं ब्लँक पेज म्हणून तर त्याच्यावरती पुढचं काम आपण करू शकतो आता पुन्हा जर या ठिकाणी पाहिलं तर सेकंड पेजवरती आपल्याला काय दिलेलं आहे तर एक अनुक्रमणिका दिलेली आहे ज्याला आपण इंडेक्स असं म्हणतो आता ही इंडेक्स जी आहे ते तुमचा ॲटोमॅटिक तुम्हाला नंतर क्रिएट आहे हे तुम्हाला टायपिंग नाही करायचं हे ॲटोमेटिक येणार आहे कारण हे जे इंडेक्स आहे तर कोणत्या पेजवरती कोणता टॉपिक आहे त्यानुसार ते येणार आहे त्या टॉपिकनंतर आपण डिझाईन करून झाल्यानंतर हा इंडेक्स ॲटोमेटिक क्रिएट होणार आहे फक्त ह्या कंटेट्स नावाचा जो शेप आहे तो मात्र मला लागणार आहे कारण तो डिझाईनचा भाग आहे म्हणून मी इन्सर्टमध्ये जातो आणि इन्सर्टमध्ये पुन्हा शेपमध्ये जातो आणि एखादा शेप जो मला हवा त्यातला त्याची निवड करतो आणि तो शेप मी तिथे ड्रॉ करतो ओके okay? आता शेपला आपल्याला पुन्हा काय स्टाईल अप्लाय करायची असेल तर एखादी रेडीमेड स्टाईल तुम्ही अप्लाय करून घ्या म्हणजे काम आपलं पटकन होतं शिवाय त्याच्या हातमध्ये जर आपल्याला कंटेंट्स असे शब्द जर टाईप करायचे असतील तर याच्यापूर्वीच आपण मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकून झालेलं होतं की कोणत्याही शेपमध्ये टाईप करायला आपण त्याच्यावरती राईट क्लिक करतो आणि नंतर काय करतो ॲटेस्ट आणि ॲट टेस्ट करून तुम्ही तुमचं जे काही शब्द तुम्हाला टाईप करायचे ते तुम्ही टाईप करा त्याची फॉन्टची साईज वाढवून घ्या त्याला बोल्ड करा की तुमचं शेप विथ टेक्स्ट जे आहे ते रेडी झालेलं आहे क्लिअर आहे आता एवढं इथपर्यंत घाई होत नाही ना ठीक आहे आता इंडेक्स तर नंतर ॲटोमॅटिक येणार आहे आपला म्हणजे मला हा इंडेक्सचा जो पेज आहे तो ब्लँकच मला सोडायचा आहे तर त्यासाठी मी पुन्हा इन्सर्टमध्ये जातो आणि पुन्हा ब्लँक पेजवरती क्लिक करतो की माझा एक ब्लँक पेज पुढे आलेला आहे पण नेक्स्ट किंवा थर्ड पेजच्या वरती आपल्याला काय हवं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक एक टॉपिक आपण सुरू करतोय आता याच्यात जे काही डिझायनिंगचं काम करायचंय हे काम करण्यासाठी आपल्याला पेजला बॉर्डर पण द्यायचे तर पेजला बॉर्डर कुठून द्यायची तर तेही आपल्याला माहीत आहे की आपण डिझाईन टॅबमध्ये जातो आणि डिझाईन टॅबमध्ये पेज बॉर्डरचं टूल आहे पेज बॉर्डरच्या टूलमध्ये आपण बॉक्स टाईपची बॉर्डर घ्या बॉर्डरची स्टाईल निवडा आणि त्याचा कलर जो आहे तो कलर देखील आपण निवडायचा आहे आणि ओके करायचं आहे की करा बॉर्डर स्टाईल आपली अप्लाय झालेली आहे बॉर्डर स्टाईलनंतर नंतर इथे जर पाहिलं तर रिफ्रेक्शन ऑफ लाईट हे काय दिसत आहे ते हे आपलं हिडर आहे आणि हिडरमध्ये प्रोजेक्ट रिपोर्टच्या पेजचा नंबर पण आहे पण हे हिडर घेण्यासाठी आपण ते मॅन्युअली न घेता आपण रेडीमेड डिझाईन वापरलेला आहे मग हेच हिडर फुटरला आपल्याला अप्लाय करायचं असेल तर मी काय करू शकतो इन्सर्टमध्ये जायचं इन्सर्टमध्ये हिडर आणि हिडरमध्ये पुन्हा आपल्याला काय करायचं या ठिकाणी रेडीमेड डिझाईन दिलेले असतात तर त्यातली जी डिझाईन आपल्याला हवी ती आपण निवडू शकतो तर आता सेम डिझाईन मिळते का आपण पाहू तर ही ती सेम डिझाईन आहे मोशनवाली ओके okay? तर ती डिझाईन आपण त्या ठिकाणी निवड करू की तुम्हाला तिथे लागू झालेला आहे फक्त तुम्हाला इथे जे हेडिंग आहे तुम्हाला हवं होतं ते हेडिंगला फक्त तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे शब्द टाईप करायचे होते ते तुम्ही टाईप करून घ्या की तुमचं काम झालं शिवाय तुम्हाला हा जो शेप आलेला आहे या शेपला सुद्धा कलर जर वेगळा हवा असेल तर तुम्ही त्याच्या फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊ शकता आणि फॉर्मॅट टॅबमधून कलर कलरमधून एखादा कलर तुम्ही निवडू शकता म्हणजे सेम टू सेम हे येणार आहे पुन्हा डिझाईन टॅपमधून हिडर फुटर तुम्ही क्लोज करा की तुमचं काम झालेलं आहे म्हणजे हे तुमची सेकंड स्लाईड झाली हे तुमची ॲक्च्युली हे जे पहिलं पेज आहे बघा इथे एक नंबर आलं आहे एक नंबर नाही आला कारण हे तुमचं कवर पेज आहे कवर पेजला नंबर नसतो कधी ठीक आहे तर हा एक नंबर झाला हा दोन नंबर झाला आता दोन नंबर म्हणजे पेज नंबर थ्री आहे आपला तसा आता इथे पुढे मला काय हे टायटल शब्द हवा आहे आणि प्लस हा काहीतरी एक शेप आहे अशाच प्रकारचा शेप मला जर हवा असेल तर काय करायचं आपल्याला माहीत आहे की शेपसाठी आपण इन्सर्टमध्ये जातो इन्सर्टमध्ये शेप्स घ्या आणि त्यातला एखादा शेप निवडा आणि त्या शेपला शेप इथे नेहमीप्रमाणे आपण ड्रॉइंग करून घ्या ओके okay? शेपला पुन्हा आपल्याला शेपच्या स्टाईलमध्ये जायचं आहे फॉर्मॅट टॅपमध्ये आणि एखादी स्टाईल तुम्हाला अप्लाय करायची क्लिअर आता एवढं शिवाय मला तिथे काही अक्षर टाईप करायचे आहेत ती शेपच्या आतमध्ये मात्र करायची नाहीत हे लक्षात ठेवा ती बाहेर करायचे मी थोडंसं शेपला खाली घेतो आणि इथे मी अक्षर काही टायपिंग करून घेतो आता अक्षर काय आपल्याला आहेत तर टायटल अच्छा ठीक आहे तर अक्षर टाईप केलेत मी थोडंसं झूम करून घेतो म्हणजे समजायला सोपं जाईल तर हे टायटल शब्द जे आहेत त्याला तुम्ही बोल्ड करणं किंवा त्याची साईज वाढवणं हे आपलं नॉर्मल आपल्याला माहीत आहे ते, ते करून घ्या आणि मग शेपला त्याच्यावरती ठेवा पण शेप आता कसा मागे जायला हवा आपल्याला ओके okay? म्हणजे आपल्याला काय करायला लागेल शेपचे जे अलाइनमेंट आहेत लेआउट ज्याला आपण म्हणतो ते लेआउट मध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागेल त्याचा लेआउट चेंज करावा लागेल झूम झूमआउट करतो लेआउट आहे तो काय करावा लागेल इन फ्रंट ऑफ टेक्स्ट याच्याऐवजी आपल्याला टेक्स्टच्या मागे त्याला पाठवायचं आहे म्हणजे बिहाइंड टेक्स्ट आतापर्यंत आपण इन फ्रंट म्हणजे च्या समोर घेत होतो आता समोर नको आपल्याला अक्षरांच्या मागे हवं आहे म्हणून आपण काय करायचं आहे बिहाइंड टेक्स्ट झालं क्लिअर आहे आता आता राहिले गोष्ट तर इथे तुम्हाला त्या ठिकाणी शेपच्या बरोबर एक चित्रपट आहे म्हणजे इथे जर सॅम्पलमध्ये आपण पाहिलं तर इथे नोटबुकचं काहीतरी पिक्चर आपल्याला पाहायला मिळतंय तर अशा प्रकारचं पिक्चर जर तुम्हाला हवं असेल तर पिक्चर्स आपल्यासाठी रेडीमेड आहे नेहमीप्रमाणे काय करायचं आहे तुम्हाला इन्सर्टमध्ये आहे इन्सर्टमध्ये पिक्चर्स पिक्चर्समध्ये गेल्यानंतर ॲज युजल आपल्याला झेड ड्राईव्हमध्ये जायचं आहे झेड ड्रायव्हमध्ये एम एस सी आय टी एम एस सी आय टी त्यात ॲक्टिव्हिटीज एम एस सी आय टी ॲक्टिव्हिटीजमध्ये वर्ड ॲक्टिव्हिटीज आणि त्यात प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला दिसतोय प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जा इथे इमेजेसमध्ये तुम्हाला सर्व पिक्चर दिसतात त्यातलं एखादा पिक्चर मी आता निवडतो कदाचित सेम नसेल ते तर हे पिक्चर आलेलं आहे इथे बरोबर आहे तर ह्या पिक्चरला मूव करा करता येत नाही आपल्याला का कारण त्याचं लेआउट ऑप्शन पुन्हा काय करावं लागेल आपल्याला इन फ्रंट ऑफ घ्यावा लागेल म्हणजे इथे जर आता वरती पाहिलं ते पिक्चर आलेलं आहे त्या पिक्चरला सरकवून तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे तुम्ही ठेवा त्याला लहान मोठं कसं करायचं हे काय शिकवायची गरज नाही ते आपण आता पहिल्यापासून शिकून झालेलं आहे आता याचा जे अक्षरांचा जो फॉन्ट आहे किंवा अक्षरांचा जो कलर आहे तो तुम्ही बदलू शकता तुमच्या गरजेनुसार क्लिअर आहे म्हणजे आपलं टायटल जे होतं ते टायटल तर रेडी झालं त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पिक्चर हवं हे प्रिझमवालं आता हे पिक्चर तुमच्यासाठी पुन्हा रेडीमेड ठेवलेले आहेत तर तुम्हाला जिथे कुठे काय का टायपिंग करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही यायचं आहे त्याच्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे पुन्हा पिक्चरवरती क्लिक करायचं आहे आणि पिक्चरवरती क्लिक करून तुम्हाला ते पिक्चर घ्यावं लागणार तर इथे पिक्चर दिसत नाही आहेत जर तुम्हाला इन्सर्टच्या डायलॉग बॉक्समध्ये पिक्चर दिसत नसतील म्हणजे त्याचा प्रिव्यू दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी मोर ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि मोर ऑप्शनमधून घ्यायचं आपण लार्ज आयकॉन लार्ज आयकन घेतल्यानंतर ते पिक्चर आपल्याला दिसायला सुरुवात होतील पण आता इथे प्रॉब्लेम असा आहे की पिक्चर कदाचित तुम्हाला दिसत नाही आहेत त्याचं कारण एवढंच आहे कारण बरेचसे पिक्चर आहेत ते व्हाईट कलरचे आहेत ना तर व्हाईट कलरचे पिक्चर व्हाईट बॅकग्राऊंडवरती तसे क्लिअर दिसत नाहीत हां आपल्याला बाकीचे जे पिक्चर्स आहेत ते दिसू शकतील समजा मी इथे एक इमेज बरेचसे आपल्याला पिक्चर्स आहेत मी इन्सर्ट करतो ओके नाही हे वेगळं पिक्चर आहे मी पुन्हा इन्सर्टमध्ये जातो पिक्चर्स ठीक आहे ते हे प्रिझमचं पिक्चर आता आलेलं आहे हे बाकीचे आपले व्हाईट पिक्चर्स आहेत हे प्रिझमचं पिक्चर घेतो आणि इन्सर्ट करतो की पिक्चर आपल्याला लागू झालेला आहे मी पुन्हा त्याला लहान मोठ्या गरजेनुसार करून घेतो त्याच्यानंतर लेआउट ऑप्शनमध्ये जा पुन्हा आहे आपल्याला आणि इन फ्रंट ऑफ टेक्स्ट आहे पुन्हा त्याला मूव करा त्याला एखादा स्टाईल आहे ते तुम्ही अप्लाय करा म्हणजे ते उठून दिसेल तुम्हाला शिवाय आपल्याला त्याच्या बाजूलाच इथे काय करायचं होतं टेक्स्ट टाईप करायचं होतं तर हे टेक्स्ट तुम्ही टाईप करून घेऊ शकता त्याच्यात तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये टायपिंगचं काम मुद्दामून आपण कमी ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाईप करून घेतलं त्याच्यानंतर त्याला ॲडजस्ट करून घ्या टेक्स्टला त्याप्रमाणे पिक्चर ॲडजस्ट करून घ्या क्लिअर आहे म्हणजे आपलं पहिला जो पार्ट होता टायटलचा ता तो पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एमचा पार्ट पूर्ण करायचा आहे आता इथे मात्र काय करूया आपण नेहमी जे रिपीटेड काम आहे त्यासाठी आपण काय करू शकतो कॉपी पेस्टचा वापर करू शकतो म्हणजे तुम्ही जर इथे पाहिलं तर हे आपलं टायटल आहे आणि हा शेप आहे बरोबर आहे आता ह्या शेपला कंट्रोलच्या मदतीने जर ड्रॅक केलं तर काय होणार आहे की त्याचं डुप्लिकेट तयार होईल ॲटोमॅटिक ठीक आहे आता फक्त आपल्याला टायपिंग आहे ते मात्र करावं लागणार आहे ओके तर मी इथे टायपिंग जे आहे ते करून घेतो टायपिंगमध्ये आहे आपलं एम ठीक आहे त्याचा फॉन्ट कलर वगैरे आपण नेहमीप्रमाणे नंतर चेंज करायचं आहे तसं आत्ता नाही केलं तरी चालेल ते नंतर करूया त्याचं कारण वेगळं आहे कारण आपल्याला टेबल ऑफ कंटेंट आहे ते जाऊन नंतर तयार आहे पुन्हा इथे चित्र कसं घ्यायचं हे माहीत आहे छोटंसं चित्र आपल्याला घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो म्हणजे पुन्हा इन्सटमध्ये जा इन्सर्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पिक्चरमध्ये जायचं आहे आणि पिक्चरमध्ये एखादं दुसरं कोणतं चित्र घ्या आणि इन्सर्ट करा चित्र आलेलं आहे लेआउट ऑप्शनमध्ये पुन्हा ऑफ टेस्ट करून त्याला हव्या त्या ठिकाणी तुम्ही मूव करून घ्यायचे आहे नंतर एमच्या ठिकाणी तुम्हाला काय आहे तर पुन्हा आपल्याला इंटर जाबून जर खाली आलो तर आपल्याला तिथे काही टेक्स्ट टाईप करायचे आहे ओके टेक्स्ट आपण टाईप करून घ्या पुन्हा टेक्स्ट टाईप झाल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूलाच काय हवं आहे तर पुन्हा एक पिक्चर हवं आहे म्हणजे आपल्याला हे एमचं पिक्चर हवं आहे तर पिक्चर आपण घेतो इन्सर्टमध्ये जा पिक्चरमध्ये जा आणि जे पिक्चर तुमच्यासाठी रेडीमेड ठेवलेला आहे त्याचा वापर करून पिक्चर तुम्हाला आलेला आहे त्याची साईज जी आहे ती पुन्हा लहान मोठी करून घ्यायची तुम्हाला आणि लेआउट ऑप्शनमध्ये आपल्याला घ्यायचंय ऑफ टेक्स्ट आणि त्याला मूव करा योग्य त्या जागी आणि पुन्हा त्याला एखादा पिक्चरची स्टाईल आहे ती तुम्ही अप्लाय करू शकता क्लिअर आहे म्हणजे हा सेकंड पार्ट आपला झालेला आहे थर्ड पार्ट आहे रिक्वायरमेंट्स पुन्हा सेमच आपल्याला काम करावं लागणार आहे हे जे एमचं माझा शेप आहे त्याला पुन्हा मी डुप्लिकेट करून खाली घेतो म्हणजे कंट्रोल बटन दाबून ठेवा कीबोर्डवर ट्रॅक करा तिथे जे आपल्याला टायपिंगचं काम करायचं होतं ते आपण करू शकतो ओके आता इथे टायपिंग करायचं होतं रिक्वायरमेंट्स फॉन्ट साईज आहे ती बोल्ड वगैरे तुम्ही वाढू शकता तुमच्या गरजेनुसार शेपला त्याप्रमाणे तुम्ही अच्छा एक शेपला त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या पुन्हा इथे आपल्याला एक पिक्चर हवं आहे राईट साईडला इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चरमध्ये जाऊन तुम्ही पिक्चर घेऊ शकता आणि इन्सर्ट करू शकता त्याची सेटिंग मात्र आपल्याला पुन्हा इन्फर टॉप करावी लागणार आहे हे ला वरती गेलेलं आहे त्याला खाली आणावं लागेल प्लेस करा आता पुढे त्याच्या खाली जे काय टायपिंगचं काम करायचं आहे ते ॲज युजल आपण करू शकतो म्हणजे रिक्वायरमेंटमध्ये इथे आपल्याला बुलेट्स दिलेले आहेत आणि बुलेट्सच्या माध्यमातून आपल्याला ते टायपिंगचं काम आहे, करा आ, आहे थ, ते करायचं आहे ओके बुलेट्स जे आहेत तुम्ही जर कॉपी पेस्ट केलं तर अशा प्रकारे ते क्वेश्चन मार्क येतात म्हणून कॉपी पेस्ट शक्यतो करू नये टायपिंग केलेलं जास्त इझी जातं त्याच्यानंतर आपण त्याला सिलेक्ट करून एखादं बुलेट्स तुम्ही अप्लाय करा क्लिअर आहे एवढं त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पेजला जर गेलो तिथे आपली मेथड आहे आता पुन्हा मला शेप जो आहे तो सेमच घ्यावा लागणार आहे मी फक्त काय करतो इथे नेक्स्ट पेजला तर आलेलो आहे बरोबर आहे नेक्स्ट पेजमध्ये हा शेप सेम शेप हवा आहे तर तुम्ही त्याला कंट्रोलने पुन्हा ड्रॅक करून घ्या असं नेक्स्ट पेजवर त्याला आणू शकता त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे तर मेथड असं टाईप करायचं आहे तर मेथड असा शब्द टाईप करून घ्या पुन्हा त्याचा राईट साईडला एक पिक्चर काहीतरी हवं आहे ते आपण घेऊ शकतो इझिली पिक्चर सेमच घ्यायचे से असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात ओके आणि त्याच्यानंतर मेथडचे जे पॉईंट्स आहे ते तुम्हाला टाईप करायचे ठीक आहे मी वेळ वाचवण्यासाठी फक्त कॉपी बेस्ट करतोय पण कॉपी पेज ज्यावेळी करतात त्यावेळी ते व्यवस्थित होत नाही हा कधी म्हणजे तिथे ॲडजस्टमेंट जे आहे ते बऱ्याचशा आपल्याला करावे लागतात हे बघा आता मला सुद्धा बऱ्याचशा ॲडजस्टमेंट आहेत पर्टिक्युलरली एडिटिंगच्या ज्या ऍडजस्टमेंट असतात ते आपल्याला करावे लागतात आणि नंतर मग त्याला तुम्ही सिलेक्ट करून जे बुलेट्स आहेत ते अप्लाय करायचे बुलेट्स आपले अप्लाय झाले हे झालं मेथड मेथड नंतर आपल्याला खाली हा एक ब्लॉक डायग्राम जो आहे जे काही एक्सपेरिमेंट आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा करतोय त्याचं ब्लॉक डायग्राम आपल्याला पाहिजे आता हे सर्व तुम्ही शेपच्या मदतीने हे तयार करू शकता ड्रॉइंग करू शकता त्याला ट्रान्सपरन्सी इफेक्ट वगैरे अप्लाय करता येतात पण एवढंस हा प्रिझम तयार करायला नाही म्हटलं तरी तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं जातील म्हणजे वेळ लागतो तुम्हाला कधी आपल्याला कधी असा मोकळा वेळ असेल तर मी तुम्हाला ते दाखवीन बनवू कसं बनवू शकतो पण तुमच्यासाठी मात्र आपण सोय काय केलेली आहे की तुम्ही जर आता गुगल क्लासरूममध्ये गेलात तर गुगल क्लासरूममध्ये तुम्हाला इथे शेप्स डॉट डी शेप्स नावाची फाईल दिलेली आहे तर ती डीओ सी एक्स फाईल म्हणजे कसली तर वरची फाईल आहे ती वरची फाईल डाउनलोड करून घ्या त्याच्यात हे रेडीमेड मी ठेवलं आहे तुमच्यासाठी ते रेडीमेड तुम्हाला काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे म्हणजे ही फाईल जी आहे ती जर तुम्ही ओपन केली तर ते शेप तुम्हाला रेडीमेड देऊन ठेवलेत ती फक्त डाउनलोड करून तुमच्या फोल्डरमध्ये घ्या तुमच्या नावाच्या फोल्डरमध्ये आणि मग त्यातलं जे काय पिक्चर्स आहे ते कॉपी पेस्ट करून आपल्या प्रोजेक्टच्या फाईलमध्ये घ्यायचं आहे क्लिअर आहे आता में का मी काय ते पिक्चर घेत नाहीये कारण मग त्याच्यात वेळ बराच जाईल तर हे तुम्हाला ब्लॉग डायग्राम मी इथे तुम्हाला तो रेडी करायचा त्या आहे त्याच्यानंतर आता नेक्स्ट पेज जे आपलं असणार आहे त्या नेक्स्ट पेजमध्ये काय आहे तर तिथे जर आपण आता पाहायला गेलो तर नेक्स्ट पेजमध्ये आपला शेवटचा पार्ट असणार आहे ते म्हणजे ऑब्झर्वेशन आहे किंवा तुमचं कन्क्लुजन आहे किंवा रेफरन्सेस आहे आता हे सेमच आहे जे आपण वरती सुद्धा काम केलं होतं ठीक आहे आता पुन्हा त्याच्यात वेळ नको जायला म्हणून मी करून दाखवत नाहीये पण आता इथे नवीन आपल्याला महत्वाचा मुद्दा काय चला याच्यात हे फुटर पण आहे हा ते फुटर देखील तुम्ही नंतर आहे आता हा समजा आपल्याला फुटर आहे तर फुटर टाकण्यासाठी आपण इन्सर्टमध्ये जातो पुन्हा फुटरमध्ये जातो आणि फुटरचा एखादा रेडीमेड प्रकार त्याचाही तुम्ही निवडू शकता तुमच्या गरजेनुसार ओके तर साधारणतः आपण बघूया हा फुटर दिसतोय याच्यात पेज नंबर पण आहे समजा ते तुम्ही टाकू शकता याला राईट साईडला घ्या ठीक आहे त्याचा कलर वगैरे तुम्ही चेंज करू शकता आता महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला नवीन याच्यामध्ये शिकायचा आहे तो म्हणजे काय तर माझं जे कवर पेज आहे आणि त्याच्या खाली इथे मला काय हवं आहे अनुक्रमणिक हवी आहे ज्याला आपण इंडेक्स असं म्हणतो तर हे इंडेक्स कसं तयार होणार आहे त्यासाठी मी मल्टिपल पेज जरा तुम्हाला दाखवतो मल्टिपल पेज जर तुम्हाला पाहायचे असतील तर व्ह्यू टॅपमध्ये जायचं आणि व्ह्यू व्ह्यूटॅबमध्ये तुम्हाला मल्टिपल पेजचं टूल असतं त्याच्यावर क्लिक करा म्हणजे एकाच वेळी अनेक पेज तुम्हाला बघायला मिळतील आता इथे आपल्याला इंडेक्स हवे जर मी तुम्हाला विचारलं की आपल्या ज्या महत्त्वाच्या हेडिंग्स आहेत जसं इथे टायटलचे हेडिंग आहे एमचे हेडिंग आहे रिक्वायरमेंट्स आहेत त्या हेडिंग इथे येणार आहेत म्हणजे ते टॉपिक्स आहेत ओके आता ह्या टॉपिकची नावं कोणत्या पेजवरती आहेत त्याचे पेज नंबर तिथे यायला हवेत पण वर्ड ॲप्लिकेशनला कसं समजेल की तुमचे हेडिंग कोणते आहेत ते त्याला समजत नाही मग ते त्याला अगोदर सांगावं लागेल की माझ्या जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहेत त्यातले हेडिंग कोण कोणते आहेत मग ते हेडिंगला एक स्पेसिफिक फॉर्मॅट आपल्याला किंवा स्पेसिफिक टा स्टाईल आपल्याला अप्लाय करायची असते आता ही स्टाईल कशी अप्लाय करायची एकदम सिम्पल आहे समजा ही माझी टायटल नावाची हेडिंग आहे तर टायटल शब्दाला तुम्ही सिलेक्ट करा टायटल शब्दाला सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे होम मध्ये जायचंय आणि होम मध्ये तुम्हाला इथे स्टाईल्स नावाचा ग्रुप असतो आणि ह्या स्टाईल्सच्या ग्रुपला तुमची गॅलरी ओपन करा आणि त्यातून तुम्हाला आहे हेडिंग वन हे लक्षात घ्या म्हणजे त्याला हेडिंग वन स्टाईल मी अप्लाय केलेली आहे एकदा का स्टाईल अप्लाय केली का नंतर त्याचा कलर बदलतो म्हणून मी मगाशी म्हणालो की तुम्हाला कलर आत्ता द्यायचा नाहीये नंतर आता तुम्ही त्याचा कलर वगैरे काय हवा तो चेंज करा म्हणजे त्याला हेडिंग वन स्टाईल मी अप्लाय केलेली आहे त्याला बोल्ड वगैरे जे काय का वा, का हो आहे ते मी करून घेतो सेम स्टाईल मला इथे एमला पण द्यायचे पुन्हा हेडिंग वन स्टाईल अप्लाय करा त्याचा कलर वगैरे काय ते चेंज करा त्याची फॉन्ट साईज वाढवा बोल्ड वगैरे काय करायचे ते करून घ्या हा शेप फक्त त्याच्यावरती थोडासा येऊ द्या रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटला पुन्हा तुमचे हेडिंग वन स्टाईल अप्लाय करा त्यालाही तुम्हाला बोल्ड करणं कलर देणं ते काम करून घ्या म्हणजे प्रत्येक जी हेडिंग होते तुमची त्या प्रत्येक हेडिंगला ही हेडिंग वन स्टाईल तुम्हाला अप्लाय करायचे म्हणजे याच्या मदतीने आपण करतोय काय तर वर्ड ऍप्लिकेशनला एक प्रकारे सांगतोय की ती माझी हेडिंग आहे म्हणून ओके कारण ती हेडिंग तो उचलणार आहे आपल्या इंडेक्ससाठी तर अशा सर्व हेडिंगना आपण करून झाल्यानंतर मग काय करायचं आहे जिथे तुम्हाला इंडेक्स हवा आहे अनुक्रमणिका हवे तिथे क्लिक करा आणि इंडेक्स ॲटोमॅटिक घेण्यासाठी एक नवीन टॅबमध्ये आपण आज जाणार आहोत जी तुम्हाला याच्यापूर्वी शिकवलेली नाही आणि त्या टॅबचं नाव आहे रेफरन्सेस रेफरन्सेस टॅपमध्ये गेल्यानंतर त्यातलं पहिलंच टूल तुम्हाला दिलेलं आहे ज्याचं नाव आहे टेबल ऑफ कंटेंट टेबल ऑफ कंटेंटवरती क्लिक करा आणि त्याच्यात तुम्हाला त्याचे सर्व टाईप्स येतात त्यातला आपल्याला पहिला टाईप पुरेस आहे त्याच्यावरती क्लिक करा की खाली काय झालं बघावरती तुम्हाला जेवढ्या काय तुम्ही हेडिंग दिले होते आणि ते हेडिंग कोणत्या संबंधित पेजवरती आहे त्याचे पेज नंबर हे ॲटोमॅटिक तुमच्या समोर आलेले आहेत आता इथे जो आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतोय हा खूप छोटा आहे पण तुम्ही असा एक मनामध्ये आणून बघा की तुम्ही कॉलेजचा एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताय ज्याच्यामध्ये साठ सत्तर शंभर दीडशे पेजेस आहेत आणि त्या पेजेसमध्ये समजा दहा बारा तुमच्या हेडिंग्स आहेत मग प्रत्येक हेडिंगला तुम्ही अशा प्रकारे काय करू शकता जी स्टाईल आहे आपली हेडिंग वनची ती अप्लाय करा आणि त्या स्टाईलच्या मदतीने तुमच्या अनुक्रमण एका अटेंडे तयार होणार आहे आता अशा प्रकारे इंडेक्स तयार करण्याचा आपल्याला फायदा काय होतो तर फायदा हा होतो ऍक्च्युली कारण भविष्यामध्ये समजा तुम्ही नंतर जर पेज नंबर काही चेंज झाले काही बदल झाला तुम्ही एखाद्या टॉपिकमध्ये काही ऍडिशन केलं डिलिशन केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला पुन्हा हे जे नंबर आहे ते बदलत जाणार कारण खाली पेज नंबर बदलणार आहेत मग तुम्हाला करायचं आहे काय त्या का टॅबलवर क्लिक करा अपडेट टेबलवर क्लिक करा पुन्हा अपडेट टेबल एंटायर असं ऑप्शनची निवड करून ओके केलं की टेबलचे जे पेज नंबर आहेत ते ॲटोमॅटिक पुन्हा अपडेट होतील तुमचे त्यामुळे मार्केटमध्ये आपण म्हणूया किंवा जॉबच्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा एखादा मोठा रिपोर्ट तयार करायचा आहे आणि त्या रिपोर्टमध्ये काही तुमच्या हेडिंग्स असणार आहेत किंवा सब काय टॉपिक्स असणार आहेत त्या टॉपिकला अशा प्रकारे आपण नावं जे आहेत ते सहजपणे देऊ शकतो याचा दुसरा एक फायदा होतो की तुम्ही कोलॅप्स करू शकता तुमच्या डॉक्युमेंटला म्हणजे डिजिटल फॉर्मॅटमध्ये कोणाला जर डॉक्युमेंट दाखवायचं असेल तर तुम्हाला कोलॅप्स करता येतं कोलॅप्सचा अर्थ काय ते लक्षात घ्या इथे बघा तुम्ही जेव्हा हेडिंगला ती स्टाईल वन अप्लाय केली होती म्हणजे हेडिंग स्टाईल वन इथे छोटासा ट्रँगल येतो त्या ट्रँगलवर क्लिक केलं की का होईल बघा काय झालं पुन्हा एकदा दाखवतो आता एम नावाची हेडिंग आहे त्याला मी, करतो। मी करतो। क्लिक करतो किंवा रिक्वायरमेंट नावाची हेडिंग आहे त्याला मी क्लिक करतो किंवा मेथडची हेडिंग आहे त्याला क्लिक करतो लक्षात आलं काय झालं ते था? तुमचे टॉपिक जे होते ते बंद झाले थोडक्यात त्याला जर एक्सपेंड करायचं असेल मला समजा आता रिक्वायरमेंटचं डिटेल आहे तर रिक्वायरमेंटच्या ट्रँगलवरती क्लिक केले की त्याची डिटेल येतील समोर ओके म्हणजे अशा प्रकारे थोडंसं ॲडव्हान्स लेवलला आणखी सहजपणे आपल्याला जाता येतं क्लिअर आहे नक्की ठीक आहे तर असा हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे ज्याच्या मदतीने आपण दोन ते तीन महत्वाच्या नवीन गोष्टी ज्या आहेत शिकण्याचा प्रयत्न केला सर्वात सुरुवातीला आपण पहिलं पाहिलं ते म्हणजे काय तर इन्सर्ट टॅबमधून पेज कसं इन्सर्ट करायचं आणि ब्लँक पेज कसं इन्सर्ट करायचं ते ह्या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण रेफरन्सेस टॅबमध्ये त्या ठिकाणी टेबल ऑफ कंटेंटचा वापर कसा करायचा इंडेक्स तयार करण्यासाठी तर ते आपण एक नवीन पाहिलेलं आहे आणि बाकीचं डिझायनिंगचं जे काही स्किल्स आहे याच्यापूर्वी देखील आपण शिकून घेतलेलं होतं मग अगदी त्या तुमचं फुडर असेल किंवा मग तुमचं शेप्सचा वापर करणं असेल तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे कदाचित ही ॲक्टिव्हिटी एका दिवसात तुमची पूर्ण आज नाही होणार पण डोंट वरी आपल्याला उद्याचा दिवस आहे कारण उद्या आपला थेरीचा पाठ असणार आहे ठीक आहे येताना आपल्याला उद्या, उद्या बुक का घेऊन एक पण यायचं आहे तर राहिलेलं काय काम असेल ते उद्या देखील तुम्ही करू शकता